आवाज टुडे को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाए अपने शहर, देश और दुनिया की ताजा तरीन खबरें। नवी मुंबईतील वाशी येथील गहना ज्वेलर्स या दुकानातून तब्बल 1 कोटी रुपये किमतीचे 2.5 किलो सोने चोरून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे। गोपाल सिंग सोलकी असे या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेले अर्धे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे। तर या प्रकरणात आणखी एक आरोपी आणि उर्वरित सोने परत मिळवायचे आहे। गोपाल सिंग हा या दुकानातून मॅनेजर म्हणून काम करत होता। मालक कामानिमित्त बाहेर गेला असता त्याने ही चोरी केली। याबाबत पोलिसांना तक्रार केल्यानंतर गोपाल सिंग याच्या गावी जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 1.25 किलो सोनं जप्त केलं आहे। याची किंमत 60 लाख एवढी असून मित्राच्या मदतीने ही चोरी केली असल्याने मित्राला पकडण्याचे काम वाशी पोलीस करत आहे। वाशी पोलीस स्टेशन हद्दी सेक्टर 14 या ठिकाणी गहना ज्वेलर्स नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे। तेथे 11 नोव्हेंबर रोजी 10 वाजून गेले तरी दुकान उघडलं नाही म्हणून मालकाने संशय आला मालकाला आणि त्यांनी त्याच्या मॅनेजरला फोन केला। मॅनेजरचा फोन बंद असल्याचं लक्षात आल्यानंतर मालकाने त्याच्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही जाऊन बघा दुकान का उघडलं नाही। मालक त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि पोलिसांच्या समक्ष ते दुकानाचं शटरचं लॉक डुप्लिकेट चावीने उघडण्यात आलं। ते ठिकाणी आतमध्ये असलेले जे लॉकर होतं त्यांचं ते उघडं होतं आणि इतर बॉक्स रिकामे पडलेले होते। त्यावरून चोरी झाल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून त्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांचा नोकर आणि मॅनेजर यांच्यावर संशय व्यक्त केल्यामुळे त्यांच्या तपासासाठी API शूरकर आणि आमचं DPCचं पथक तात्काळ आरोपीच्या मूळ गावी राजस्थान येथे रवाना झालं। तांत्रिक तपास करून त्याचा मागोवा घेण्यात आला आणि 17 तारखेला त्याला त्याच्या मूळ गावी पाली जिल्ह्यात अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये गेलेला 1 कोटी रुपयाच्या दागिन्यांपैकी 59,91,500 असा 1 किलो 650 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रिकवर करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित माल तसाच साथीदार घेऊन पळाल्याचं आरोपींनी कबूल केलेलं आहे। त्याचाही शोध आम्ही लवकरच घेऊ आणि हा गुन्हा उघडकीस आणू। तर सिनियर PI क्राईम संजीव धुमाल यांनी देखील अधिक माहिती दिली। दिनांक 10 नोव्हेंबर रात्री ते 11 नोव्हेंबरच्या सकाळी दरम्यान गहना ज्वेलर्स सेक्टर 14 वाशी येथे चोरी झाल्याचे निष्पन्न झालं। अकॉर्डिंगली पोलिसांना त्यांनी इन्फॉर्म केल्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तिथे पोहोचले। त्यावेळी लक्षात आलं की तेथे काम करणारा जो मॅनेजर आहे त्याने ही चोरी केलेली आहे आणि बरीचशी ज्वेलरी जवळपास 1 करोडची ज्वेलरी तो घेऊन पळून गेलेला आहे असं निष्पन्न झालं। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला वाशी पोलीस स्टेशन येथे। लगेच इमिजिएटली वाशी पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी केलेला तांत्रिक तपास आणि गुप्त माहिती गुप्त बातमीदाराच्या आधारे तसेच इमिजिएटली राजस्थान येथे रवाना झाले होते आणि राजस्थान येथील 3 ते 4 डिस्ट्रिक्टमध्ये केलेल्या अथक परिश्रमानंतर त्यातील जो मॅनेजर होता मॅनेजर कम कर्मचारी होता त्यास ताब्यात घेतलेले आहे आणि ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळपास 1 kg 650 ग्रॅम वजनाचे अंदाजे 60 लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये त्याच्या मॅनेजरसोबत त्याचा मित्र देखील सामील आहे आणि मित्राचा अजून तपास झालेला नाही आहे, त्याचा तुमचा शोध घेण्यास चालू आहे, तर काय प्रक्रिया? आतापर्यंत जो तपास केलेला आहे तपासाअंती यातील जो मुख्य आरोपी आहे सदर दुकानात काम करणारा जो कर्मचारी मॅनेजर आहे त्याचा साथीदार एक साथीदार आहे आणि तो या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झालेले आहे आणि तो अद्यापी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही।
तपास चालू आहे. लवकरच त्याला आम्ही पकडू आणि त्याच्याकडून उर्वरित मालमत्ता हस्तगत करून हा गुन्हा पूर्णपणे उघडकीस आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मित्रांसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. आवाज स्टुडिओ को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाए अपने शहर, देश और दुनिया की ताजातरीन खबरें.